लता मंगेशकर आणि तुमचा, म्हणजे मी नाटक आणि मीच्या मुद्दामून बाहेर जातोय, कारण कलासक्त राज असा खासदार माझ्या डोक्यात हे होताच. लता मंगेशकर आणि तुमचे फारच जवळचे संबंध होते, म्हणजे मला जे माहिती आहे की त्यांच्या नोटेशन्स त्यांनी तुम्हाला एका मखमली पेटीत घालून तुमच्याकडे ठेवायला दिल्या आहेत. आज हे फार फार मोठी गोष्ट आहे, ते समोरचा माणूस तसा असल्याशिवाय कोण देणार नाही. त्याच्याबद्दल थोडं सांगाल का, त्या रिलेशनबद्दल, त्या सगळ्या अवकाशाबद्दल? त्याला काही कारण नाहीये, ते जमत गेलं, जुळत गेलं. आणि जेव्हापासून मी त्यांना, जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हापासून त्यांनी माझ्यावरती मुलासारखंच प्रेम केलं. आणि मला आजही आठवते, मी लता मंगेशकर बोलते असं त्या कधी म्हणायचे नाहीत. मला एकदा त्यांचा फोन आला आणि त्याच्या आधी मी कधी त्यांच्याशी फोनवरती बोललो नव्हतो. आणि मला त्यांचा फोन आला, मला म्हणाले हॅलो, म्हटलं बोलतोय, हॅलो राज ठाकरे आहेत का? म्हटलं बोलतोय. हा राज, नमस्कार, मी लता. म्हटलं कोण लता? अहो मला कसं कळणार, मला जर सांगा ना की माझ्याशी फोनवरती या अंतरावरनं लता मंगेशकर बोलतायत. मग ते म्हणाले लता मंगेशकर. म्हटलं तुम्ही काय फोन केलात? मग मी नंतर तेव्हा त्यांना जाऊन भेटलो होतो. मग आमचे संबंध वाढत गेले, पुढे होत गेले. त्यांना मी त्यांच्यावरच एक पुस्तक चालू आहे, माझं काम पुस्तकाचं, दिदींवरचं. मी जेव्हा दिदींचा पहिला कार्यक्रम केला होता, त्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळेला अशा दिदी इथे बसल्यात, तर मी तुम्ही बसले इथे, एवढं एवढं अंतर होतं. आणि ते काहीतरी बॅगेत ना काहीतरी कागद काढायच्या अशा बघायच्या. आणि तिथे साधारणपणे 100-100 लोकांचा तो एक ऑर्केस्ट्रा असायचा, त्यांचं ते गाणं सुरू असायचं. आणि दिदी फक्त हमिंग करायच्या त्या ऑर्केस्ट्रेशनवरती. त्या सगळ्या ऑर्केस्ट्रेशनमध्ये तो त्यांचा आवाज इतका करेक्ट त्यातून बाहेर यायचा, त्या इतक्या वाद्यातनं. मी एकदा तो लांबून जाऊन ऐकला, तिथेही यायचा. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल या गोष्टींची, पण मी इतका शार्प आवाज मी कधी कोणाचा ऐकलेला नाही होता आणि ऐकू पण शकणार नाही. एके दिवशी मी दुसरा माझा कार्यक्रम झाला त्यांचा, तिसरा कार्यक्रम माझा झाला. आणि मी एकदा विचारलं, म्हटलं दिदी तुम्ही ही गाणी जी काय वाचता लिहिता ती काय आहे, म्हणजे लिहून काढलीत का तुम्ही? मला बोलले म्हणे राज काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये माझ्या जे कवी असायचे ते उर्दूत लिहायचे. काही कवी होते त्यांचं अक्षरच लागायचं नाही. आणि संगीतकार म्हणे आम्हाला जेव्हा गाणं समजून सांगायचे त्यावेळेला ह्यांचं अक्षर लागलेलं नसायचं, काहीतरी उर्दूत लिहिलेलं असायचं. त्याच्यामुळे मी ते सगळंच्या सगळं गाणं मी माझ्या हस्ताक्षरात उतरवून घ्यायची. आणि मग त्या लिहिण्यात गातानाचा मी श्वास कुठे घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे वगैरे, या सगळ्या कुठच्या अक्षरावरती मी जोर द्यायचा आहे, हे सगळे त्याची नोटेशन त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्याच्यात. अशी सगळी गाणी त्यांनी एके दिवशी मला सांगितलं. मी म्हटलं की दिदी हे तुम्हाला काय माहिती आहे ना? म्हटलं हे प्राइसलेस आहे. असेल. मी म्हटलं मला याच्यावरती पुस्तक करायचंय, करा ना. बॅग काढली, माझ्या हातात दिली. मी म्हटलं तुम्हाला कळतंय? म्हटलं माझ्या हातात काय देताय तुम्ही? मला लय मला माहिती आहे, जा घेऊन जा आणि कर पुस्तक. मी त्यांना पुस्तक प्रिंट झालेलं, आता प्रिंट झालेलं आहे, ते कॉपी प्रिंट झाली आहे. पण मी आता काय ते सगळं सविस्तर सांगणार नाही, पण त्याचं जे कव्हर आहे ते मी त्यांना दाखवू शकलो. आणि जेव्हा मी त्यांना कव्हर दाखवलं त्याचं पुस्तकाचं, त्यावेळेला फक्त त्यांच्या तोंडातनं वा, हे तूच करो जाणे, आणि पाठीवरती माझ्या फाळक्या हात मारला होता. आणि त्याच्यामुळे अनेक प्रसंग आहेत, पण ते काही खासगी आहेत. नाटकाचं एक मध्यमवर्गीय अशा क्लासची एक कनेक्शन आहे. खरं तर मध्यमवर्गीय माणसाने नाटक जपलं, वाढवलं, आणि ते 180 वर्ष चालली मराठी रंगभूमी. त्या मध्यमवर्गीय माणसाची आज प्लेसमेंट काय नेमकी? मध्यमवर्गीय मराठी माणूस ज्याला नाटकाने सिंचन केलं, ज्याने नाटकाला परत दिलं, हे जे सर्कल चालू राहिलं, ते आता मध्यमवर्गीय कुठल्या याला येऊन पोचले आता देशात? मी मध्यंतरी एक पुण्यामध्ये बैठक बोलावली होती, एक बैठक नव्हतं, माझं व्याख्यान होतं. आणि त्या व्याख्यानामध्ये मला तो थोडासा काही कारणास्तव मला काही गोष्टींमुळे फॉलोअप राहिला माझा, परंतु मी त्याची एक बैठक घेतली. त्याच्यानंतर काही जणांना मी परत भेटलो, पण
काय थोडासा आपण इतिहास जर नीट पाहिला तर महाराष्ट्राचा किंवा देशाचा, तर मी 1995 च्या अगोदरचा महाराष्ट्र आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र